ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीसह इतर प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी आयटक संलग्नित अमरावती जिल्हा ग्राम पंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेवर लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या. माननीय अभय यावलकर समितीच्या अहवालातील शिफारसी मान्य करून ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करा. 10 ऑगस्ट 2020 रोजी मान्य केलेल्या वाढीव किमान वेतनातील मागील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा. कर वसुली व उत्पन्नातील जाचक अट रद्द करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरसकट 100% अनुदान लागू करा. कालबाह्य झालेल्या लोकसंख्येच्या आकृतीबंधात सुधारणा करा. ग्रॅज्युटीच्या मर्यादेत वाढ करा. पेन्शनचा कायदा करा. ऑनलाईन वेतन प्रणालीमध्ये सुधारणा करा. अशा विविध मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. या संदर्भात कॉम्रेड निळकंठ ढोके यांनी प्रतिक्रिया दिली. शासनाने जर या आंदोलनाची योग्य दखल न घेतली त्याही पुढे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीनं संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी घेत आहे. या मागण्याचं निवेदन माननीय सीओ साहेब यांना या ठिकाणी देण्यात येणार आहे.